So hello students, today we are going to start the new concept, that is the conical pendulum. Okay, conical pendulum. Conical pendulum. आता कोनिकल पेंडुलम काय असतो लक्षात घ्या. तर कोनिकल पेंडुलम हा एक सिंपल पेंडुलमच असतो, लक्षात घ्या. कोनिकल पेंडुलम इज अ सिंपल पेंडुलम हॅव्हिंग अ सर्टन टाइप ऑफ मोशन. आणि कोनिकल पेंडुलम हा सर्क्युलर मोशनचा, सर्क्युलर मोशन चॅप्टरचा पार्ट आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काय असले पाहिजे, सर्क्युलर मोशन असले पाहिजे. ठीक आहे. आता तुम्हाला सिंपल पेंडुलम माहित आहे. ओके, सिंपल पेंडुलम कसा असतो, देर इज अ स्ट्रिंग अँड टू द एंड ऑफ स्ट्रिंग अ बॉब इज कनेक्टेड. याला काय म्हणतो आपण, सिंपल पेंडुलम असं म्हणतो. ठीक आहे. आता हा जो सिंपल पेंडुलम आहे त्याला त्याला जनरली मोशन कशी असते, ऑसिलेटरी मोशन असते. इट हॅज टू अँड फ्रो मोशन लाईक दिस. ओके, इट परफॉर्म ऑसिलेशन्स. आता या सिंपल पेंडुलमला सर्क्युलर मोशन जर दिले तर त्याचं काय होणार आहे, कोनिकल पेंडुलम होणार आहे. सर्क्युलर मोशन दिली तर कोनिकल पेंडुलम कसं काय होणार आहे, तर याच्यामध्ये काय करावं लागेल, हा जो सिंपल पेंडुलमचा हा जो स्पियर आहे याला काय म्हणतो आपण, बॉब असं म्हणतो. आणि याला काय म्हणतो आपण, स्ट्रिंग असं म्हणतो. सिंपल पेंडुलम मध्ये जो हेवी स्पियर असतो त्याला काय आहे, एक स्पेसिफिक नाव आहे, त्याला बॉब असं म्हणतो. आणि हा बॉब जो आहे तो एका स्ट्रिंगच्या साईन सस्पेंड केलेला असतो. ठीक आहे. आता या सिंपल पेंडुलम, सिंपल पेंडुलमला काय करायचे, आपल्याला एक सर्टन मोशन द्यायचे. सर्टन मोशन म्हणजे कसे मोशन द्यायचे आहे, तर हा जो बॉब आहे तो सर्क्युलर मोशन परफॉर्म केला पाहिजे. ओके, हा जो बॉब आहे, ओके, हेवी मेटल स्पियर जो आहे, इट शुड परफॉर्म सर्क्युलर मोशन इन हॉरिझॉन्टल प्लेन. आणि बॉब ज्यावेळी सर्क्युलर मोशन परफॉर्म करणार आहे त्यावेळी ऑटोमॅटिकली स्ट्रिंग जी आहे ती काय होणार आहे, या पद्धतीनं एक शेप डिस्क्राईब करणार आहे. आणि स्ट्रिंगने डिस्क्राईब केलेला जो शेप आहे तो काय असणार आहे, इट इज अ कोन असणार आहे. आणि म्हणून याला काय म्हणतो आपण, कोनिकल पेंडुलम असं म्हणतो. म्हणजे कोनिकल पेंडुलम मध्ये काय होतं लक्षात घ्या, बॉब परफॉर्म हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. बघा मी काय सांगतोय, कोनिकल पेंडुलम मध्ये काय होतं, बॉब परफॉर्म हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. आणि बॉबच्या हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन मुळे स्ट्रिंग जी आहे ती काय डिस्क्राईब करणार आहे, तर एक कोन शेप जो आहे तो डिस्क्राईब करणार आहे. दॅट इज कॉल्ड एज कोनिकल पेंडुलम. ओके, सो त्याच्यामुळे कोनिकल पेंडुलमचे डेफिनेशन कसे येणार बघा. कोनिकल पेंडुलम इज ए सिंपल पेंडुलम conical pendulum is a simple pendulum having motion such that conical pendulum is a simple pendulum having motion such that bob describes your bob performs Bob performs horizontal circular motion. Horizontal circular motion and string describes cone. Okay, so this is the definition of the conical pendulum. लक्षात आले का बघा definition. कोनिकल पेंडुलम इज अ सिंपल पेंडुलम. ओके, कोनिकल पेंडुलम काय असणार आहे, एक सिंपल पेंडुलम असणार आहे. हॅव्हिंग मोशन सच दॅट, याला कशी मोशन आहे बघा, बॉब परफॉर्म्स हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. बॉबला हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन असणार आहे, तर त्यावेळी स्ट्रिंग जी आहे ती काय डिस्क्राईब करणार आहे, स्ट्रिंग मुळे काय तयार होणार आहे, कोन तयार होणार आहे. ओके, स्ट्रिंग डिस्क्राईब्स कोन, दॅट इज कॉल्ड एज कोनिकल पेंडुलम. Okay, so this is the definition of the conical pendulum. आता या conical pendulum चा time period चा formula आपण find out करूया. Okay, time period चा formula, time period of a conical pendulum. That is capital T. आता टाइम पिरियड म्हणजे काय असतं, टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट वन
रिव्होल्युशन, एक रिव्होल्युशन कंप्लीट करण्यासाठी जो टाइम लागणार आहे त्याला काय म्हणतो आपण टाइम पिरियड असं म्हणतो. ओके, सो टाइम पिरियड ऑफ द कोनिकल पेंडुलम, तर याच्यामध्ये लेट यम इज द मास ऑफ द बॉब, मास ऑफ बॉब. ओके, त्याच्यानंतर ओमेगा इज इक्वल टू काय असणार आहे, अँग्युलर व्हेलॉसिटी, अँग्युलर व्हेलॉसिटी. ओके, त्याच्यानंतर एल इज द लेंथ ऑफ पेंड्युलम. आता लक्षात घ्या, लेंथ ऑफ पेंड्युलम म्हणजे काय असतं, तर स्ट्रिंगची लेंथ म्हणजे लेंथ ऑफ पेंड्युलम नव्हे. ओके, तर पेंड्युलमची लेंथ म्हणजे बॉबच्या सेंटर ऑफ मास पासून पॉइंट ऑफ सस्पेन्शन पर्यंतची जी लेंथ आहे त्याला लेंथ ऑफ काय म्हणायचं, सिंपल पेंड्युलम असं म्हणायचं. ओके, सो दिस इज द एल, पॉइंट ऑफ सस्पेन्शन पासून बॉबचा जो सेंटर ऑफ मास आहे तिथपर्यंत डिस्टन्स, म्हणजे हे स्ट्रिंगच्या लेंथ पेक्षा काय असणार आहे, स्ट्रिंगची लेंथ इथून इथपर्यंतच आहे, स्ट्रिंगच्या लेंथ पेक्षा आणखी थोडस जास्त असणार आहे. म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की सिंपल पेंड्युलमची लेंथ म्हणजे स्ट्रिंगची लेंथ जी काय असेल ती येणार प्लस रेडियस ऑफ बॉब येणार आहे. ओके, दॅट इज द लेंथ ऑफ द पेंड्युलम. ठीक आहे, त्याच्यानंतर थीटा म्हणजे काय असणार आहे, सेमी कोन अँगल. थीटा इज द सेमी कोन अँगल. सेमी कोन अँगल म्हणजे कुठला, हा पूर्ण जो कोन तयार होणार आहे त्याच्यामधला हाफ अँगल, हाफ अँगल. ओके, किंवा स्ट्रिंग न व्हर्टिकल बरोबर केलेला अँगल त्याला काय म्हणायचं, थीटा म्हणायचं. ओके, थीटा म्हणजे ही जी स्ट्रिंग आहे त्या स्ट्रिंग न व्हर्टिकल बरोबर केलेला अँगल किंवा पूर्ण कोनचा हाफ अँगल, देअरफॉर इट इज कॉल्ड एज सेमी कोन अँगल. त्याच्यानंतर आर इज द रेडियस ऑफ सर्क्युलर मोशन, रेडियस ऑफ सर्क्युलर मोशन. R is the radius of circular motion. ठीक आहे, आता टाइम पिरियड ऑफ कोनिकल पेंड्युलम काढण्यासाठी पुन्हा एकदा थोडीशी डायग्राम आपण ड्रॉ करूया. डायग्राम कशी येणार बघा, डायग्राम विल बी लाईक दिस. सो वन्स अगेन दिस इज अ कोनिकल पेंडुलम, दिस इज अँगल थीटा. ओके, आता या पेंडुलमवर ऍक्ट होणारे फोर्सेस बघा. पहिला फोर्स म्हणजे डाऊनवर्ड फोर्स, दॅट इज इक्वल टू वेट, दॅट इज इक्वल टू एम जी. दिस इज द रेडियस ऑफ सर्क्युलर मोशन, इट इज स्मॉलर. दिस इज द लेंथ ऑफ पेंडुलम. आणि इथून इथपर्यंत डिस्टन्स जे आहे त्याला आपण काय करूया, आपण एच कन्सिडर करूया. एच म्हणजे हाईट ऑफ द पॉइंट ऑफ सस्पेन्शन फ्रॉम द सेंटर ऑफ सर्क्युलर मोशन. ठीक आहे, हा राईट अँगल ट्रायंगल होणार आहे. आता सर्क्युलर मोशनचा रिझल्ट काय असतो, व्हॉट इज रिझल्ट ऑफ सर्क्युलर मोशन, दॅट इज द सेंट्रीफ्युगल फोर्स. सेंट्रीफ्युगल फोर्स या डायरेक्शन असणार आहे, दॅट इज एम ओमेगा स्क्वेअर इन टू आर रेडियस. आणि तिसरा फोर्स म्हणजे काय असणार आहे, टेन्शन इन द स्ट्रिंग, दॅट इज टी, कॅपिटल टी. कॅपिटल टी इज द टेन्शन इन द स्ट्रिंग. म्हणजे हा जो बॉब आहे या बॉबवर पुन्हा एकदा इथं मी फोर्सेस ड्रॉ करतोय. डाऊनवर्ड फोर्स असणार आहे एम जी, सेंट्रीफ्युगल फोर्स असणार आहे एम ओमेगा स्क्वेअर इन टू आर, आणि तिसरा म्हणजे टेन्शन, दॅट इज टी. ठीक आहे, आता हा जो टेन्शन आहे त्याचे दोन कंपोनंट आपण फाइंड आउट करू शकतो. टेन्शनचे दोन कंपोनंट, इकडचा एक कंपोनंट येणार आहे आणि इकडचा एक कंपाऊंड येणार. आता इथं जर अँगल थीटा असेल तर ऑटोमॅटिकली या ठिकाणी अँगल किती होणार आहे, थीटाच होणार आहे. थीटाच्या साईडचा कंपाऊंड काय असतो, इकडं टी कॉस थीटा येणार आहे आणि इथं काय येणार आहे, टी साईन थीटा. म्हणजे पुन्हा एकदा या डायग्राम मध्ये बघा, टीचे कंपोनंट जर काढायचे झाले, टीचा इकडे एक कंपोनंट येणार आहे आणि टीचा इकडे एक कंपोनंट येणार आहे. ओके, सो दिस अँगल इज थीटा and therefore this component is t cos theta and this component is t sin theta. Okay, so these are the forces acting on the conical pendulum.
आता इथं समजा तुम्हाला क्वेश्चन विचारला, हाऊ मच इज द सेंट्रिपेटल फोर्स इन केस ऑफ कोनिकल पेंडुलम. कोनिकल पेंडुलम मधला सेंट्रिपेटल फोर्स कोण असणार किंवा किती असणार आहे, तर लक्षात घ्या टी साईन थीटा हा सेंट्रिपेटल फोर्स असणार. ओके, सो इन केस ऑफ कोनिकल पेंडुलम टी साईन थीटा इज द सेंट्रिपेटल फोर्स. लक्षात येत आहे? सो डायरेक्टली फ्रॉम डायग्राम आता काय होणार बघा, अपवर्ड फोर्स इज इक्वल टू डाऊनवर्ड फोर्स, फोर्सेस टुवर्ड्स राईट इज इक्वल टू फोर्सेस टुवर्ड्स लेफ्ट. बघा आता फोर्सेस टुवर्ड्स लेफ्ट किती आहे, टी साईन थीटा आहे, टी साईन थीटा. अँड फोर्सेस टुवर्ड्स राईट किती आहे, एम ओमेगा स्क्वेअर इन टू आर आहे. ओके, अपवर्ड फोर्स किती आहे, टी कॉस थीटा आहे. आणि डाऊनवर्ड फोर्स किती आहे, एम जी. ओके, आता एक काम करूया, टाइम पिरियड साठी आपण कॅपिटल टी सिम्बॉल वापरतोय, टेन्शन साठी आपल्याला टी न वापरता टी डॅश हे सिम्बॉल वापरूया. टी डॅश, टी डॅश. ओके, टी डॅश. कारण इथं टेन्शन आणि टाइम पिरियड दोघांना नाहीतर एकच सिम्बॉल होईल. सो फ्रॉम डायग्राम टी डॅश साईन थीटा इज इक्वल टू एम ओमेगा स्क्वेअर आर अँड टी डॅश कॉस थीटा इज इक्वल टू एम जी. दिस इज इक्वेशन वन, दिस इज इक्वेशन टू. आता काय करायचं आहे, इक्वेशन वन डिवायडेड बाय इक्वेशन टू करूया. इक्वेशन वन बाय टू केल्यानंतर टी डॅश गेट कॅन्सल, साईन थीटा बाय कॉस थीटा म्हणजे काय येणार आहे, टॅन थीटा येणार आहे. इज इक्वल टू एम एम गेट कॅन्सल, ओमेगा स्क्वेअर आर डिवायडेड बाय जी येणार आहे. ओमेगा स्क्वेअर आर डिवायडेड बाय जी. आता याच्यावरून आपण काय करूया, ओमेगाचा फॉर्म्युला फाइंड आउट करूया. ओके, तर ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू काय होणार आहे, जी टॅन थीटा डिवायडेड बाय, जी टॅन थीटा डिवायडेड बाय काय येणार आहे, आर येणार आहे. जी टॅन थीटा डिवायडेड बाय आर, दॅट इज ओमेगा स्क्वेअर. सो अँग्युलर वेलॉसिटी येणार आहे अंडर रूट जी टॅन थीटा डिवायडेड बाय आर, अंडर रूट जी टॅन थीटा डिवायडेड बाय आर येणार आहे. ओमेगा इज इक्वल टू, लक्षात आलं. आता याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन मध्ये मोस्टली काय दिलेलं असतं, रेडियस ऑफ सर्क्युलर मोशन दिलेली नसते, तर त्याच्याऐवजी लेंथ ऑफ पेंडुलम दिलेली असते. मग लेंथ ऑफ पेंडुलमच्या स्वरूपात आपल्याला फॉर्म्युला हा काढायचा आहे, लेंथ ऑफ पेंडुलमच्या स्वरूपात. आता बघा, आपण ही डायग्राम जर बघितली याच्यामध्ये, टॅन थीटाचा फॉर्म्युला काय होतोय बघा, किंवा या डायग्राम मध्ये आपण काय करूया, आर आपल्याला रिप्लेस करावा लागेल ना, मग आर कॅल्क्युलेट करण्यासाठी काय करावं लागेल, साईन थीटाचं रिलेशन घ्यावं लागेल. इथं डायग्राम मध्ये दिसतंय बघा, हा राईट अँगल ट्रायंगल आहे आणि इथं साईन थीटा इज इक्वल टू काय येणार बघा, की साईन थीटा इज इक्वल टू अपोजिट साईड दॅट इज आर डिवायडेड बाय हायपोटेनियस दॅट इज इक्वल टू एल येणार आहे. ओके, तेच रिलेशन मी पुन्हा एकदा इथे लिहितो, कारण आपल्याला स्मॉल आर ला रिप्लेस करायचं आहे. ओके, बट साईन थीटा इज इक्वल टू काय आलं होतं, आर डिवायडेड बाय एल आलं होतं. सो स्मॉल आर इज इक्वल टू एल साईन थीटा येणार आहे. ओके, इथं प्लेस करूया. सो ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट जी टॅन थीटा डिवायडेड बाय आर, म्हणजे काय येणार आहे, एल साईन थीटा येणार आहे. दॅट इज इक्वल टू अंडर रूट जी टॅन थीटा म्हणजे साईन थीटा बाय कॉस थीटा डिवायडेड बाय एल साईन थीटा. त्याच्यामुळे साईन थीटा गेट कॅन्सल आणि ओमेगाचा फॉर्म्युला येणार आहे अंडर रूट. बघा, न्युमरेटरला साईन थीटा गेलं, फक्त न्युमरेटरला जी राहणार आणि कॉस थीटा खाली येईल आणि एल कॉस थीटा होणार आहे. तर ही झाली अँग्युलर वेलॉसिटी ऑफ द कोनिकल पेंडुलम. ओके, सो अँग्युलर वेलॉसिटी ऑफ कोनिकल पेंडुलम इज गिवन बाय फॉर्म्युला, दॅट इज जी डिवायडेड बाय एल कॉस थीटा. आता एकदा अँग्युलर व्हेलॉसिटी मिळाली की आपण काय कॅल्क्युलेट करू शकतो, मग टाइम पिरियड कॅल्क्युलेट करू शकतो.
ओके सो नाउ टाइम पीरियड कैपिटल टी इज इक्वल टू 2 पाई बाय ओमेगा असतं. सो टाइम पीरियड ऑफ द कोनिकल पेंडुलम इज 2 पाय 1 अपॉन ओमेगा. म्हणजे इथं काय करावं लागेल, रूट मध्ये रेसिप्रोकल घ्यावा लागणार आहे. दॅट इज एल कॉस थीटा डिवायडेड बाय जी. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर टाइम पीरियड ऑफ द कोनिकल पेंडुलम. ओके सो टाइम पीरियड ऑफ कोनिकल पेंडुलम इज गिवन बाय फॉर्म्युला टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट एल कॉस थीटा डिवायडेड बाय जी. ओके तर फ्रॉम नीट जेई सीईटी पॉइंट ऑफ व्ह्यू हा फॉर्म्युला तुम्हाला पाठ करावा लागेल. टाइम पीरियड ऑफ कोनिकल पेंडुलम इज गिवन बाय फॉर्म्युला 2 पाय अंडर रूट एल कॉस थीटा बाय जी. म्हणजे टाइम पिरियड जो आहे तो कशावर डिपेंड असणार आहे बघा. एक म्हणजे लेंथ ऑफ द कोनिकल पेंडुलम किंवा लेंथ ऑफ पेंडुलम वर डिपेंड असणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तो सेमी कोनिकल अँगल किती आहे त्याच्यावर डिपेंड असणार आहे. टाइम पिरियड मास वर डिपेंडंट नसतो कारण इथं कुठेही मास येत नाही. लक्षात आलं का बघा, जस्ट काय केलेलं आहे, डायग्राम मध्ये फोर्सेस दाखवलेले आहेत आणि इथं काय येणार आहे, टी डॅश साइन थीटा इज इक्वल टू एम ओमेगा स्क्वेअर आर हे पहिलं रिलेशन येणार आहे. टी डॅश कॉस थीटा इज इक्वल टू एम जी हे सेकंड रिलेशन येणार आहे आणि इक्वेशन 1 डिवायडेड बाय 2 फक्त केलेलं आहे. सो टॅन थीटा इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर आर डिवायडेड बाय जी येणार आहे. त्याच्यामुळे ओमेगाचा फॉर्म्युला आला अंडर रूट जी टॅन थीटा बाय आर आणि फक्त आर इथं रिप्लेस केलेला आहे. ओके सो आर इज इक्वल टू एल साइन थीटा तिथं प्लेस केलं. ओके साइन थीटा कॅन्सल होणार आहे आणि ओमेगाचा फॉर्म्युला आला अंडर रूट जी बाय एल कॉस थीटा. आणि एकदा ओमेगाचा फॉर्म्युला आला की आपण टाइम पिरियडचा फॉर्म्युला काढू शकतो. टी इज इक्वल टू 2 पाय बाय ओमेगा दॅट इज 2 पाय अंडर रूट एल कॉस थीटा डिवायडेड बाय जी. ओके हा आता नेक्स्ट पार्ट स्टडी करूया. आताच आपण टाइम पिरियड ऑफ द कोनिकल पेंडुलमचा फॉर्म्युला बघितला. तर टाइम पिरियडचा फॉर्म्युला असतो 2 पाय अंडर रूट एल कॉस थीटा बाय जी. आता टाइम पिरियड से रिलेटेड क्वेश्चन असतातच, त्याचबरोबर इथं आणखी काय फॉर्म्युले इम्पॉर्टंट फॉर्म्युले येणार आहे. तर त्याच्यामध्ये नेक्स्ट येणार आहे टेन्शन इन द स्ट्रिंगचा नेक्स्ट केस. टेन्शन इन स्ट्रिंग, स्ट्रिंग मधलं टेन्शन, टेन्शन इन द स्ट्रिंग. आता स्ट्रिंग मधलं टेन्शन कसं काढता येईल, तर इथं दोन्ही इक्वेशन टेन्शनचेच आहेत ना. टी डॅश साइन थीटा इज इक्वल टू एम ओमेगा स्क्वेअर अँड टी डॅश कॉस थीटा इज इक्वल टू एम जी. याच्यावरून टेन्शनचे आपल्याला दोन्ही इम्पॉर्टंट फॉर्म्युले मिळतील. ओके तर फ्रॉम इक्वेशन 1, इक्वेशन 1 वरून काय येणार बघा, टी डॅश साइन थीटा इज इक्वल टू एम ओमेगा स्क्वेअर इंटू आर आय. सो टेन्शन टी डॅश इज इक्वल टू, टेन्शन टी डॅश इज इक्वल टू एम ओमेगा स्क्वेअर आर डिवायडेड बाय काय येणार आहे, साइन थीटा येणार आहे. एम ओमेगा स्क्वेअर आर डिवायडेड बाय एम ओमेगा स्क्वेअर इंटू आर डिवायडेड बाय साइन थीटा. परंतु इथं पुन्हा एकदा आर बाय साइन थीटा जर बघितलं, आता बघा इथं साइन थीटाचं रिलेशन आपण बघितलंय, साइन थीटा इज इक्वल टू आर बाय एल आय. सो आर बाय साइन थीटा याच्यावरून बघितलं की आर डिवायडेड बाय साइन थीटा जर आपण काढलं तर ते किती येणार आहे, आर बाय साइन थीटा म्हणजे एल येणार. सो टेन्शनचा एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला काय येतो, दॅट इज टी डॅश इज इक्वल टू एम ओमेगा स्क्वेअर आर बाय साइन थीटा म्हणजे येणार आहे एल. हा फॉर्म्युला पाठ तुम्हाला पुन्हा एकदा पाठ करावा लागेल. टेन्शन इन द कोनिकल पेंडुलम इज एम ओमेगा स्क्वेअर एल, हा एक फॉर्म्युला झाला. ठीक आहे, आता जे दुसरा इथं फॉर्म्युला आहे त्याच्यावरून आणखी एक फॉर्म्युला येईल. दॅट इज टी डॅश कॉस थीटा इज इक्वल टू एम जी पण आहे ना, त्याच्यावरून पण एक फॉर्म्युला येईल. ऑल्सो टी डॅश कॉस थीटा इज इक्वल टू काय आहे, एम जी आहे. अँड देअर फोर टी डॅश इज इक्वल टू एम जी डिवायडेड बाय काय येणार आहे, कॉस थीटा येणार आहे. टी डॅश इज इक्वल टू एम जी बाय कॉस थीटा. ओके किंवा टी डॅश इज इक्वल टू एम जी सेक थीटा असं पण आपण लिहू शकतो, एम जी सेक थीटा. सो दिस इज द सेकंड फॉर्म्युला. म्हणजे कुठला फॉर्म्युला कधी युज करायचा बघा, जर तुम्हाला मास ऑफ द पेंडुलम दिलेला असेल, अँग्युलर व्हेलॉसिटी आणि लेंथ ऑफ द पेंडुलम दिलेला असेल, मास लेंथ आणि अँग्युलर व्हेलॉसिटी दिलेली असेल, तर हा फॉर्म्युला तुम्हाला युज करावा लागणार, एम ओमेगा स्क्वेअर इंटू एल.
आणि जर मास आणि सेमी कोनिकल अँगल दिलेला असेल, मास आणि कोनिकल अँगल एवढंच दोनच गोष्टी दिलेल्या आहेत, तर टेन्शनचा फॉर्म्युला येणार आहे एम जी बाय कॉस थीटा. म्हणजे त्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला एल दिलंय, लेंथ दिली आहे का थीटा दिलाय, त्याच्यावरून हे दोन फॉर्म्युले तुम्हाला युज करता आले पाहिजेत. त्याचबरोबर याच्यामध्ये आणखी एक रिलेशन आहे डायग्राममध्ये. डायग्राममध्ये आणखी कुठले कुठले रिलेशन येतात, साईन थीटा कॉस थीटा आणि पायथागोरस थिरमचा एक फॉर्म्युला येणार आहे, ते देखील लक्षात ठेवा. हे बघा, ही डायग्राम अशी आहे. इथं बॉब आहे, इथं सर्क्युलर मोशन आहे. दिस इज द रेडियस ऑफ सर्क्युलर मोशन, दिस इज द हाईट ऑफ द पॉइंट ऑफ सस्पेन्शन फ्रॉम द सेंटर ऑफ सर्क्युलर मोशन, अँड दिस इज द लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम, अँड दिस इज अँगल थीटा. ठीक आहे, तर याच्यामध्ये पायथागोरस थेरम नुसार रिलेशन काय येतं, तर आर स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार आहे, एल स्क्वेअर. जे काही वेळेला हे रिलेशन देखील आपल्याला न्यूमरिकल सॉल्व्ह करताना लागू शकतं, त्याच्यामुळे हे रिलेशन देखील लक्षात ठेवा. त्याचबरोबर साईन थिटा इज इक्वल टू काय येतं डायग्राम मध्ये, साईन थिटा इज इक्वल टू आर डिवायडेड बाय एल येतं. ओके, कॉस थिटा इज इक्वल टू काय येणार आहे, कॉस थिटा इज इक्वल टू एच डिवायडेड बाय एल येणार आहे, आणि टॅन थिटा इज इक्वल टू काय येणार आहे, दॅट इज अपोजिट डिवायडेड बाय ऍडजेसन्स, दॅट इज आर बाय एच. ओके, तर या पद्धतीनं हे कोनिकल पेंडुलमचे फॉर्म्युले आहेत. ओके, तर हे सगळे फॉर्म्युले तुम्हाला पाठ करावे लागणार आहेत कोनिकल पेंडुलम म्हटलं. जस्ट पुन्हा एकदा रिवाइज करतो मी फॉर्म्युले सगळे. तर पहिला टाइम पिरियड आपण काढला, टाइम पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम इज गिव्हन बाय फॉर्म्युला. सुरुवातीला अँग्युलर व्हेलॉसिटी आपण फाइंड आउट केली, अँग्युलर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला सुरुवातीला पाठ पाहिजे. तर अँग्युलर व्हेलॉसिटी काय आलं होतं, ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट जी डिवायडेड बाय एल कॉस थीटा आलेलं होतं अँग्युलर व्हेलॉसिटी. याच्यावर लिनियर व्हेलॉसिटी काढायची झाली तर ओमेगा इन टू रेडियस, दॅट इज लिनियर व्हेलॉसिटी येणार आहे. त्याच्यानंतर टाइम पिरियड काढला, टाइम पिरियडचा फॉर्म्युला आहे टू पाय अंडर रूट एल कॉस थीटा डिवायडेड बाय जी. आणि त्याच्यानंतर टेन्शनचे फॉर्म्युले बघितले, टेन्शन इन द स्ट्रिंग इज गिव्हन बाय फॉर्म्युला, दॅट इज एम इंटू ओमेगा स्क्वेअर इंटू एल येतं, किंवा टेन्शन टी डॅश इज इक्वल टू काय येणार आहे, एम जी डिवायडेड बाय कॉस थीटा येणार आहे. ठीक आहे, आणि त्याचबरोबर हे बाकीचे फॉर्म्युले. तर एवढे फॉर्म्युले तुम्हाला कोनिकल पेंडुलमशी रिलेटेड इम्पॉर्टंट आहेत ते माहिती पाहिजेत. ओके, याच्यानंतर आपण नेक्स्ट ऍप्लिकेशन जे स्टडी करणार आहे, दॅट इज सर्क्युलर मोशन ऑफ बॉल इन ए फनेल किंवा त्यालाच काय म्हणणार आपण, इन्व्हर्टेड कोन असं म्हणणार आहे, इन्व्हर्टेड कोन. ओके, सर्क्युलर मोशन ऑफ ए बॉल इन फनेल ऑर इन्व्हर्टेड कोन. बघा इथं आता कसं होणार आहे, सपोज देर इज अ इन्व्हर्टेड कोन लाईक दिस, so this is inverted cone or this is the funnel. ठीक आहे, आणि या फनेल मध्ये किंवा इन्व्हर्टेड कोन मध्ये ओके एक बॉल जो आहे तो सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. देर इज अ बॉल, आता हा बॉल इथं रेस्ट मध्ये ठेवला आणि सोडून दिला तर ड्यू टू ग्रॅव्हिटी काय येणार आहे, खाली येणार आहे. परंतु हा जर
फनेल मध्ये बॉल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर तो आहे तिथंच फिरत राहणार नाही, खाली येणार नाही, लक्षात घ्या. तुम्ही बघू शकताय एका कोन मध्ये बॉल घेतला आणि त्याला गोल गोल फिरवला तर आहे तिथं तो फिरू शकतो, खाली तो येत नाही, लक्षात घ्या. ठीक आहे. सो दिस इज द ऍक्सिस ऑफ द सर्क्युलर मोशन. ओके, हियर आर इज द रेडियस ऑफ द सर्क्युलर मोशन. ओके, सो दिस इज द रेडियस. त्याचबरोबर दिस इज द हाईट ऑफ सेंटर ऑफ सर्क्युलर मोशन फ्रॉम द एपेक्स ऑफ द कोन. दिस इज हाईट एच. ओके, हा जो पॉइंट आहे याला एपेक्स असं म्हणणार आहे. ओके, आता इथं सर्क्युलर मोशन परफॉर्म करण्यासाठी किती मिनिमम व्हेलॉसिटी पाहिजे लक्षात घ्या. ओके, तरच तो काय होणार, आर रेडियसच्या सर्कलमध्ये फिरेल, ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, त्याचबरोबर इथं अँगल किती आहे, सपोज थिटा इज द सेमी कोनिकल अँगल. थिटा इज द सेमी कोन अँगल आहे, तर याच्यामध्ये लागणारे टर्म्स आपण लिहिलेले आहेत. ओके, आता या बॉलवर ऍक्ट होणारे फोर्सेस बघा. पहिला फोर्स म्हणजे नेहमीप्रमाणे याचं मास जर एम असेल तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स डाऊनवर्ड डायरेक्शन ऍक्ट होणार, दॅट इज इक्वल टू एम जी. ओके, रिझल्ट ऑफ सर्क्युलर मोशन काय असणार आहे, दॅट इज सेंट्रीफ्युगल फोर्स असणार आहे. सेंट्रीफ्युगल फोर्स दॅट इज एम फी स्क्वेअर बाय आर येणार आहे, कारण आपल्याला लिनियर व्हेलॉसिटी फी काढायची आहे बॉलची. बॉल किती स्पीडनं फिरला तरच तो तिथं सर्क्युलर मोशन परफॉर्म करत राहणार, खाली येणार नाही. ओके, तर ते फी काढायचं आहे, म्हणून आपण ओमेगाचा फॉर्म्युला नाही वापरला इथं, फीचा फॉर्म्युला वापरला. एम व्ही स्क्वेअर बाय इज द सेंट्रीफ्युगल फोर्स, दॅट इज द रिझल्ट ऑफ सर्क्युलर मोशन. आणि त्याचबरोबर आता हा बॉल या सर्फेसवर फिरत असताना, म्हणजे फनेलच्या सर्फेसवर फिरत असताना या फनेलवर फोर्स एक्झर्ट करणार, आणि त्या फोर्समुळे काय होणार आहे, सर्फेस जो देणार आहे तो नॉर्मल रिएक्शन देणार आहे. आणि नॉर्मल रिएक्शन कशी असते नेहमी, नॉर्मल रिएक्शन इज परपेंडिक्युलर टू द सर्फेस असते. सो दिस इज द नॉर्मल रिएक्शन. ओके, सो दॅट इज द परपेंडिक्युलर टू द सर्फेस. म्हणजे नॉर्मल रिएक्शन कुठून कुठून येते, बाय न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. एव्हरी ऍक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिएक्शन. कुठल्याही सर्फेसवर आपण फोर्स एक्झर्ट केला तर तो सर्फेस देखील काय होणार आहे, अपोजिट डायरेक्शन रिएक्शन देणार आहे. आणि ही जी रिएक्शन आहे ती सर्फेसला परपेंडिक्युलर असते, आणि म्हणून याला काय म्हणतो आपण, नॉर्मल रिएक्शन असं म्हणतो. ठीक आहे, म्हणजे पुन्हा एकदा इथं साईडला त्या बॉलवर ऍक्ट होणारे फोर्सेस जर काढायचे झाले तर फोर्सेस येणार आहे, दॅट इज एम फी स्क्वेअर बाय आर इज द सेंट्रिफ्युगल फोर्स, एम जी इज द डाऊनवर्ड फोर्स, अँड नॉर्मल रिएक्शन इज द इन्क्लाइन फोर्स. पुन्हा एकदा नॉर्मल रिएक्शनचे कंपोनंट्स फाइंड आउट करूया. आता नॉर्मल रिएक्शनचे कंपोनंट. ओके, आता बघा, हा अँगल जर थीटा असेल तर इथला अँगल येणार आहे 90 मायनस थीटा. डो आहे ना, 90 मायनस थीटा. आणि त्याच्यामुळे इथला अँगल पुन्हा एकदा किती येणार आहे, मग थीटा येणार, कारण हा राईट अँगल आहे. टोटल नॉर्मल न सर्फेस बरोबर केलेला अँगल किती आहे, हा 90 डिग्री आहे. 90 डिग्री. ओके, त्याच्यामुळे इथला अँगल जर थीटा असेल तर हा अँगल थीटा असेल तर इथला अँगल 90 मायनस थीटा येणार. हा 90 मायनस थीटा झाला तर इथं काय असला पाहिजे, थीटा, कारण या थीटा आणि 90 मायनस थीटा या दोघांची सम किती यायला पाहिजे, 90 यायला पाहिजे ना. बघा ना, 90 मायनस थीटा प्लस थीटा केल्यावर एक्झॅक्टली काय येतं, हा टोटल अँगल 90 डिग्री येतो. म्हणजे आता यांचे कंपोनंट काढायचे झाले तर या पद्धतीने हे यांचे कंपोनंट येणार आहे, इकडे एक कंपोनंट येणार आणि इकडे एक कंपोनंट येणार आहे. हा अँगल थीटा आहे आपला, बरोबर. त्याच्यामुळे यांचा या डायरेक्शनचा कंपोनंट येणार आहे यन कॉस थीटा, आणि इकडचा कंपोनंट येणार आहे यन साईन थीटा. लक्षात आलं, यन कॉस थीटा आणि यन साईन थीटा. आता पुन्हा एकदा या केसमध्ये, म्हणजे इन्व्हर्टेड कोन मध्ये बॉल जर सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर सेंट्रिपेटल फोर्स काय असेल असं जर विचारलं, हाऊ मच इज द सेंट्रिपेटल फोर्स, तर त्याचा आन्सर काय येणार आहे, एन कॉस थीटा इज द सेंट्रिपिटल फोर्स. ओके, तर या मोशनमध्ये, फनेलच्या मोशनमध्ये सेंट्रिपिटल फोर्स किती असणार आहे, एन कॉस थीटा, हे लक्षात ठेवा. सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू एन कॉस थीटा, द फोर्स विच इज ऍक्टिंग टुवर्ड सेंटर, दॅट इज कॉल्ड एज एन कॉस थीटा, दॅट इज द सेंट्रिपिटल फोर्स. आता या डायग्रॅमनुसार, ओके, आपल्याला फीचा फॉर्म्युला मिळवायचा आहे इथं.
ओके तर काय होणार बघा, एमव्ही स्क्वेअर बाय आर इज इक्वल टू फोर्स टुवर्ड्स राईट किती आहे, एमव्ही स्क्वेअर बाय आर, टुवर्ड्स लेफ्ट किती आहे, एन कॉस थीटा, एन कॉस थीटा आहे ना, एमव्ही स्क्वेअर बाय आर इज इक्वल टू एन कॉस थीटा, ओके, अँड एन साईन थीटा इज इक्वल टू एम जी, दॅट इज एम जी इज इक्वल टू एन साईन थीटा येणार आहे. सो दिस इज इक्वेशन वन, दिस इज इक्वेशन टू. आता काय करूया, पुन्हा एकदा इक्वेशन टू डिवायडेड बाय इक्वेशन वन करूया. इक्वेशन टू बाय वन जर केलं तर काय होणार, एन साईन थीटा बाय एन कॉस थीटा म्हणजे पुन्हा एकदा काय येणार आहे, इथं टॅन थीटा येणार आहे राईट हँड साईडला, बरोबर ना, एन साईन थीटा डिवायडेड बाय एन कॉस थीटा, एन एन गेट कॅन्सल अँड साईन थीटा बाय कॉस थीटा इज इक्वल टू टॅन थीटा येणार, आणि इथं एम एम कॅन्सल होणार आहे आणि काय राहणार आहे, इक्वेशन वन मधलं फक्त जी राहणार आहे आणि इक्वेशन टू टू मधलं फी स्क्वेअर बाय आर राहणार आहे. ओके, अँड देअर फॉर फी स्क्वेअरला राईटला घेतलं, टॅन थिटाला एल एच एसला आणलं, आर वर जाणार आहे, आर जी डिवायडेड बाय टॅन थिटा इज इक्वल टू काय येणार आहे, फी स्क्वेअर येणार, आर इंटू जी डिवायडेड बाय टॅन थिटा इज इक्वल टू फी स्क्वेअर. आता फीचा फॉर्म्युला आपल्याला मिळवायचा आहे. ओके, परत इथं सपोज आर आणि एच मधलं रिलेशन जर बघितलं, हा राईट अँगल ट्रायंगल आहे ना, आर आणि एच मधलं रिलेशन, तर काय येणार बघा, अल्सो टॅन थेटा इज इक्वल टू आर बाय एच येत आहे, बरोबर ना, राईट अँगल ट्रायंगल बघा, टॅन थेटा इज इक्वल टू थिटाची अपोजिट साईड आर आहे आणि थिटाची ऍडजेसंट साईड आहे एच. ओके, टॅन थेटाच्या ठिकाणी जर आपण आर बाय एच ठेवलं तर फी स्क्वेअर इज इक्वल टू काय होणार बघा, देअर फोर फी स्क्वेअर इज इक्वल टू आर जी डिवायडेड बाय टॅन थिटा इज आर बाय एच. ओके, त्याच्यामुळे आपल्याला इथे एक इंटरेस्टिंग फॉर्म्युला मिळणार आहे आणि तो फॉर्म्युला काय असणार, आर आर गेट कॅन्सल, एच न्यूमरेटरला जाणार आहे आणि फी स्क्वेअर इज इक्वल टू काय होणार आहे, जी एच असा फॉर्म्युला मिळणार आहे. सो फी इज इक्वल टू अंडर रूट जी एच, फी इज इक्वल टू अंडर रूट जी एच असा आपल्याला फॉर्म्युला मिळतो. ओके, म्हणजे एखाद्या फनेल मध्ये सर्क्युलर मोशन परफॉर्म करायचे असेल तर सर्क्युलर मोशन परफॉर्म करण्यासाठी लागणारी जी हाईट, लागणारी जी व्हेलॉसिटी आहे ती कशावर डिपेंड असते, हाईट वर डिपेंड असते. जेवढी हाईट जास्त एपेक्स पासून तेवढी व्हेलॉसिटी जास्त लागणार आहे. म्हणजे इथं काय येतं, फी इज इक्वल टू अंडर रूट जी एच असा फॉर्म्युला येतो. फी इज इक्वल टू अंडर रूट जी एच म्हणजे व्हेलॉसिटी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू काय येणार आहे, अंडर रूट एच येणार. ओके, सो कमी हाईटला सर्क्युलर मोशन परफॉर्म करायचे असेल, ओके, कमी हाईटला म्हणजे इथं परफॉर्म करायचे असेल तर काय करावं लागेल, व्हेलॉसिटी कमी लागणार आहे. थोडस जास्त हाईटला परफॉर्म करायचे असेल तर जास्त व्हेलॉसिटी लागणार आहे आणि व्हेलॉसिटी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू काय येतं, रूट एच येतं. ओके, तर या पद्धतीनं सर्क्युलर मोशन ऑफ द बॉल इन अ फनल या केसमध्ये व्हेलॉसिटी ऑफ द बॉल किती पाहिजे त्याचा फॉर्म्युला काय येतो, व्ही इज इक्वल टू अंडर रूट जी एच असा फॉर्म्युला येतो. ओके, तर हे डेरिव्हेशन जरा बघा व्यवस्थित. सपोज इथं अँग्युलर व्हेलॉसिटी विचारली, अँग्युलर व्हेलॉसिटी हे बघा, तुम्ही फॉर्म्युला म्हणजे सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला एम ओमेगा स्क्वेअर इंटू आर वापरून डेरिव्हेशन जरी केलं किंवा एम फी स्क्वेअर बाय आर वापरून जरी डेरिव्हेशन केलं तर ते आन्सरमध्ये काय चेंज होत नाही, लक्षात घ्या. ठीक आहे, फक्त पुन्हा एकदा सांगतोय, टाइम पिरियड काढायचा असेल तर आपल्याला ओमेगा यूज करावा लागेल आणि डायरेक्टली तुम्हाला स्पीडच काढायला सांगितलं तर फीचा फॉर्म्युला आपल्याला युज करावा लागणार, फी असणारा फॉर्म्युला. ठीक आहे, आणि असं पण आहे की फीचा फॉर्म्युला आला तर त्याच्यावर ओमेगाचा फॉर्म्युला काढू शकतो ना. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं बघा, अँग्युलर व्हेलॉसिटी समजा विचारली, अँग्युलर व्हेलॉसिटी इथे किती असणार आहे तर अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा म्हणजे काय येणार आहे, फी बाय आर असतं अँग्युलर व्हेलॉसिटी. ठीक आहे, म्हणजे फी काढलं काय, ओमेगा काढलं काय, त्याच्यावर आपल्याला बाकीचं काढता येतं सगळं. ओमेगा इज इक्वल टू फी बाय आर, सो अंडर रूट जी एच डिवायडेड बाय काय येणार आहे, आर येणार आहे. आता हे स्क्वेअर रूट मध्ये घेऊया, अंडर रूट जी एच डिवायडेड बाय काय होणार आहे, आर स्क्वेअर होणार आहे. ओके, लक्षात येत आहे, तर हा ओमेगाचा फॉर्म्युला येणार आहे, तर ओमेगाचा फॉर्म्युला अंडर रूट जी एच डिवायडेड बाय आर स्क्वेअर आणि याच्यावरून टाइम पिरियडचा फॉर्म्युला काढायचा झाला तर मग काय येणार आहे, दॅट इज टू पाय बाय ओमेगा, दॅट इज टू पाय
अंडर रूट के आर स्क्वेयर बाय जी एच के टाइम पीरियड टाइम या केस मधला टाइम पीरियड चा देखील फॉर्म्युला येईल. 2 बाय अंडर रूट आर स्क्वेअर बाय एच. ओके, याच्यामध्ये पाहिजे तर पुन्हा एकदा आर बाय एच साठी आपण टॅन थिएटा यूज करू शकतो आणि टाइम पिरियडचा फॉर्म्युला मग असा पण येऊ शकतो, टी इज इक्वल टू 2 बाय अंडर रूट आर बाय एच म्हणजे टॅन थिएटा ना, मग आर स्क्वेअर मधलं एक आर राहणार त्याच्यानंतर टॅन थिएटा राहणार आणि डिवायडेड बाय काय राहणार आहे, जी राहणार आहे. सो या केस मधला टाइम पिरियड ऑफ द सर्क्युलर मोशन, सर्क्युलर मोशनच्या टाइम पिरियडचा फॉर्म्युला येणार आहे 2 पाय अंडर रूट आर टॅन थिटा डिवायडेड बाय जी, व्हेअर आर इज द रेडियस ऑफ द सर्क्युलर मोशन, रेडियस ऑफ सर्क्युलर मोशन. ओके, तर या पद्धतीने हे तुम्हाला कॅल्क्युलेशन जमलं पाहिजे. हे हा जो व्हिडिओ आहे तो रिपीटेडली थोडस बघा, म्हणजे या कन्सेप्ट तुमच्या डोक्यामध्ये व्यवस्थित बसतील. ओके, एवढ्या सगळ्या कन्सेप्ट तुम्हाला नीट जेईई सीईटी पॉइंट ऑफ व्ह्यू स्टडी करावे लागणार आहे, तरच तुम्हाला फिजिक्स इझी जाईल. ओके,